Would you like some tea? Yes, with a drop of lemon in it. Oh, and something to go with it. Some cookies, please. Cookies! Aha, lovely! मी आत्ता आली आहे अजूनही बरसात आहे या मालिकेच्या सेटवर आणि माझ्या बरोबर आहे तुमची लाडकी समिताताई. समिताताई कशी आहे? मी मस्त मज्जेत, एकदम मस्त. येस, मी सध्या तुझी आणि तुझ्या मुलीची खूप फॅन आहे ते तुमच्या रील्समुळे, कारण इतकी छान रील करता तुम्ही. आणि खरं सांगते मी, आणि सॉरी पण माझं लक्ष तुझ्याकडे नाही जात, माझं लक्ष अर्थात ध्रुवाकडे जातं. आणि ती इतकी गोड आहे आणि बास, मला काय सांगशील, काय कसली बंधन आहे. मला मजा येते कारण एक आता ती मुलीपेक्षाही आता ती जास्त माझी मैत्रीण व्हायला लागली आहे. सो आणि तिचे माझे इंटरेस्ट कॉमन आहेत. आम्हाला डान्स करायला खूप आवडतं आणि मज्जा करायला खूप आवडते. सो तिला अजून इन्स्टा अकाउंट किंवा असं काही हँडल करायला दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पण मग काहीतरी आई मला पण काहीतरी मजा करायची असं म्हणून मग आम्ही दोघींनी एक मदर डॉटर ड्युओ असं सुरू केलं. आणि मजा रिस्पॉन्स मिळाला खूप. आणि मग आम्ही असे छोटे छोटे छान डान्स परफॉर्मन्सेस किंवा मग डायलॉग्स असं आम्ही टाकत असतो. सो मला तिच्याबरोबर हा टाइमपास करताना मजा येते. डान्सपेक्षा तुमचे डायलॉगचे व्हिडिओ असतात ना, त्याच्यात ती जास्त भाव खाऊन जाते. आणि मी तिला जास्त बोलायला देते कारण एरवी मी इथे जास्त डायलॉग बोलते ना, म्हणून म्हणून हा ठीक आहे चल तू कर. आता तुझ्या म्हणजे तिचं रील्स बघून असं वाटतंय की आईच्या पावलावर पाऊल ठेवून येणार आहे मुली? तिला इच्छा आहे पण ऑफकोर्स आम्ही कोणीही फोर्स करणार नाही आहे. ती मोठी झाल्यानंतर तिला जसं जसं वाटेल त्या त्या हिशोबाने, अर्थात तिची इच्छा याच क्षेत्रात यायची आहे. सो जर ती पूर्णपणे तयार झाली आणि जर सगळं छान ती करत असेल तर निश्चितच शी इज वेलकम. आणि टॅलेंटेड असेल आणि पुढे जाऊन तिने मेहनत केली, पेशन्स ठेवला, तर डेफिनेटली नक्कीच काहीतरी करेल. आणि तू रील्समध्ये मी बोललं की इतकी गोड आहेस, किंवा तुझ्या आधीच्या ह्याच्यामध्ये आधीची मालिका जरी निगेटिव्ह असली तरी तू मुळात गोड आहेस, ओव्हरऑल गोड आहेस. पण तरी आता कधी मनुष्य हा गोडपणा कधी येणार आहे मनुसाठी? इथे कोणी आहे का आपले प्रोड्युसर, डिरेक्टर, रायटर्स? प्लीज कोणीतरी सांगा कधी हा गोडपणा परत येणार आहे. पण येस, हा ॲक्च्युली मनुष्य स्वभाव आहे. एकाच माणसामध्ये ग्रे, ब्लॅक असं आपण म्हणतो की व्हाईट आणि ब्लॅक नसतं, ग्रे शेड्स असतात. सो प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात त्या गोष्टी असतात की सिच्युएशननुसार ती वागत असते. आपण पण कधी घरी चिडतो, आईवर चिडतो, बहिणीवर चिडतो किंवा भावाशी भांडण होतं, हे आपल्याही घरात होतं. फक्त अर्थात आपण सिरियलमध्ये दाखवताना एक थोडं ड्रमॅटिक वेनी दाखवल्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला वाईट वाटायला लागते किंवा वाईट आहे असं जाणवायला लागतं. पण ही जी आहे मधुरा जी आहे ती, मला खूप असं वाटतं की परिस्थितीजन्य असणारी विलन आहे, सिच्युएशनल ती रिॲक्ट होते. सो ती मुळात माणूस म्हणून वाईट नाही आहे. सो कधी कधीतरी येईल तिचा गोडवा पुढे. आणि आता अजूनही बरसात आहे मालिकात आहेच, पण त्यानिमित्ताने तुम्ही सगळे एक फॅमिली झाल्यात, कारण तुम्ही एकत्र लंच असं डिनर असं सगळं चाललं आहे, तर काय सांगशील पूर्ण या माहोलबद्दल? आणि आमच्या सेटवरचं म्हणजे खासियत आहे की लंच टाईम झाल्यानंतर एक प्रॉपर आमचा टेबल तिथे सजवला जातो, आम्ही तिथे सगळे जेवायला बसतो. आणि पहिल्यांदा मी ॲक्च्युली आजच आम्ही असं बोलत होतो की असं कुठल्या सेटवर होत असेल की जेवण झाल्यावर आपण असे ताटावर हात वळवत बसतो ना गप्पा मारत, तसं इथे घडतं. कारण प्रत्येकजण फॅमिली मेंबरसारखा आहे, प्रत्येकाला प्रत्येकाविषयी माहिती आहे आणि शेअरिंग होतं. आपल्या डायनिंग टेबलवर जसं घरात शेअरिंग होतं तसं इथे शेअरिंग होतं. मग ते फक्त गमतीमुळे नाही तर कुणाच्या करिअरविषयी, कुणाचं पर्सनल पण किंवा कुणाच्या घरी काय चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आपसूक बोलल्या जातात. कुणी आजारी असेल तर त्याच्याविषयीची चौकशी. सो मला वाटतं की हे इथलं घरगुती माहोल जो आहे तो फॅमिली आता इथे व्हायला लागले, कारण आम्ही आमच्या घरापेक्षा जास्त वेळ इथे घालवतो. सो मला वाटतं की हे वातावरण खूप पूरक आहे एखाद्या अभिनेत्याला, कारण इथे काम करत असताना जर फॅमिली मिळत असेल तर नथिंग लाईक इट. आणि सध्या आता सगळीकडेच व्हॅलेंटाईनचा माहोल आहे, सगळी त्याच्या तयारीत लागले, तर ताई तुझा व्हॅलेंटाईन कसा असायचा? कॉलेजमधले असेल किंवा आता अभिजित दादांनी काही स्पेशल गिफ्ट देतो की नाही त्याला? व्हॅलेंटाईन्स व्हेरी फ्रँकली असं खूप सेलिब्रेट केलं गेलं नाही, कारण मी आणि अभिजित खरं लहानपणीपासूनचे मित्र, आम्ही चौथीपासूनचे फ्रेंड्स आहोत. आणि व्हॅलेंटाईन वगैरे ही कॉन्सेप्ट तेव्हा फार नव्हती अशी, मी ते खूप म्हातारी नाही आहे, पण तरी नागपूरसारख्या शहरात तेव्हा एवढी रुजू झाली नव्हती कॉन्सेप्ट. पण आमच्या कॉलेजमध्ये असं खूप व्हायचं की बाहेर, आमचं गर्ल्स कॉलेज होतं त्याच्यामुळे काही बॉईज कॉलेजची मुलं बाहेर आमच्या कॉलेजच्या उभी राहायची त्या दिवशी 14 फेब्रुवारीला. आणि अख्खं LED कॉलेज आमचं असं बाहेर आलं की सगळी मुलं अशी हातात फुलं घेऊन असायची, अर्थात माझ्यासाठी त्यातलं कुठलंच नसायचं कारण माझं ठरलं होतं.
टिप्पणी असं अभिजित दादा असायचं की नाही त्याच्यामध्ये तुझ्यासाठी? छे छे छे, तो फुलं बिलं देणारातला नाहीये. आणि मी पण अशी काही फार, मी जरा आहे फिल्मी, मी त्याला देते, पण मी अशी काही त्याच्याकडनं कधी अपेक्षा ठेवली नाही की त्यांनी द्यावं, कारण मी हे सगळं करते. मी जरा फिल्मी आणि अशी रोमॅन्टिक असल्यामुळे, म्हणजे मला तो नेहमी म्हणतो की तुझा नवरा जर रोमॅन्टिक असता तर तुझ्या घराचा रंग आणि दारं अशी बदामाच्या आकाराची आणि गुलाबी रंगाची असती वगैरे. म्हटलं हो असती. पण येस, आम्ही आमचा व्हॅलेंटाईन छान सेलिब्रेट करतो. 2-3 वर्षापूर्वीचा व्हॅलेंटाईन्स आम्ही आमचं नवीन नाटक ओपन करून सेलिब्रेट केला. आणि ह्यावर्षीचा व्हॅलेंटाईन आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण 14 फेब्रुवारीला आमची नवीन मालिका, ॲज अ प्रोड्युसर पहिल्यांदा आम्ही प्रोड्युसर म्हणून काम करतो आहे, सो ती मालिका नवीन कलर्सवरती येते आहे. सो आय थिंक हा सगळ्यात स्पेशल व्हॅलेंटाईन्स डे आहे. इतकं छान आणि मोठं गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी, जे मला आणखी काही व्हॅलेंटाईन्स पुरणार आहे. खूप छान वाटलं, कारण हा व्हॅलेंटाईन तुझ्यासाठी जसा खास होणार आहे तसा प्रेक्षकांसाठी खास होणार आहे, कारण बाकीचे गिफ्ट त्यांना मिळतच असतात, पण हे खूप मोठं गिफ्ट आहे त्यांच्यासाठी. नक्कीच नक्कीच. सो मला हे जे व्हॅलेंटाईन गिफ्ट मिळालेलं आहे अभिजितकडनं ॲज अ प्रोड्युसर म्हणून, सो लेक माझी दुर्गा नावाची आमची सिरियल 14 फेब्रुवारीला 7:30 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. सो माझं गिफ्ट तुम्हाला पण कसं वाटतंय ते नक्की सांगा, कमेंट्समध्ये कळवा, आणि बघत राहा. आमचं अजूनही बरसात आहे तर बघाच, पण आमची लेक माझी दुर्गा पण बघायला विसरू नका. थँक्यू ताई, थँक्यू सो मच, आणि लेक माझी दुर्गासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच, थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन्स टू ऑल ऑफ यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.